छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच सरकारचं कार्य आहे अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. तर मुख्यालयासह पंचायत समिती ग्रामपंचायत इथं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच राज्य सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करत आहेत. भविष्यात महाराजांच्या विचारानेच महाराष्ट्र निश्चितपणे प्रगतीपथावर जाईल असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन उत्साही मंगलमय भारावलेल्या वातावरणात आणि शिवकालीन तुतारीच्या निनादात साजरा करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. त्यानंतर कोविड योद्धा स्वर्गीय सुरेश देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे 50 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या चित्रकर्त्या डॉक्टर अल्पना चौगुले यांचा सत्कार पालकमंत्र्यांनी केला. तर संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 9 रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकांच्या चालकांना पाटील यांच्या हस्ते चाव्या प्रदान करण्यात आल्या असून तत्पूर्वी गिरगाव गावातील फिरंगोजी शिंदे नाईक यांच्या पथकानं शिवकालीन मर्दानी खेळाचं सादरीकरण केलं. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी इथं प्रदीप सुतार आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्या दमदार आवाजात शिवरायांचा पोवाडा सादर केला. मनापासून मी शुभेच्छा या निमित्तानं कोल्हापूरवासियांना देतो. या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी या राज्यामध्ये आजचा दिन हा उत्साहानं साजरा करावा आणि सर्व शासकीय कार्यालयाजवळ गुढी उभा करून या दिवसाचं महत्त्व आणि औचित्य हे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत आहेच ते आणखीन अधिक या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोचावं या दृष्टिकोनातून हा दिन साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं महाविकास आघाडी सरकार काम करते. सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला आधार देण्याचं भूमिका या काळामध्ये सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब अजितदादा थोरात साहेब ही सगळी मंडळी एक विचारानं शिवरायांच्या विचारानं हे राज्य पुढे घेऊन जाण्याची भूमिका या ठिकाणी घेऊन काम करतायत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे अशी आहे की लोकांच्या अडचणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा एक प्रेरणा आम्हाला या निमित्तानं मिळेल अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.